पालिकेतील सुरक्षा रक्षकांना काढून टाकण्याचा निर्णय अन्यायकारक असून यामुळे अनेकांचे कुटुंब कोलमडणार आहे. या सुरक्षा रक्षकांना परत घ्या अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली आहे. पालिकेच्या विविध विभागांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या 1800 पैकी 500 कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दिवाळीपूर्वीच प्रशासनाने त्याबाबतचे आदेश सुद्धा काढले होते, मात्र दिवाळीच्या काळात 1 महिना यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी सर्वपक्षीय सभासदांनी केल्यानंतर ही मुदतवाढ देण्यात आली होती. ठेकेदार पद्धतीने काम करणारे अनेक सुरक्षा रक्षक कामावर हजर नसताना दर महिन्याला पगार घेत असल्याचा काही प्रकार समोर आल्याने प्रशासनाने सर्व विभाग प्रमुखांकडून त्यांना आवश्यक असलेल्या सुरक्षा रक्षकांची माहिती मागवली होती. त्यानुसार आवश्यक त्या सर्व ठिकाणी 1300 कर्मचाऱ्यांची गरज असल्याचं समोर आलंय. त्यानुसार गेल्या काही दिवसांपूर्वी प्रशासनाने 900 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. प्रशासनाने सुरक्षा रक्षक कमी करण्याचा घेतलेल्या निर्णयाला सर्वच पक्षाच्या सभासदांनी विरोध केलाय. गेले 8 ते 10 वर्ष हे कर्मचारी पालिकेकडे काम करत असून त्यांना अचानक अशा पद्धतीने कामावरनं कमी करणे अन्यायकारक आहे. जे सुरक्षा रक्षक कामावर येत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यास कोणाचाही विरोध नाही, मात्र सर्वांवर अन्याय करू नका अशी भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी मांडली आहे. सुरक्षा रक्षकांच्या जागा आहेत 236. या 3 वर्षापासून इथे सगळ्याच शिबिर मध्ये पोहोचत आहे. आपल्याला प्रशासनाला वेळ नाही नेमणुका करायला. हे कधी होणार आहे? म्हणजे आपण एकीकडे 900 लोक कमी करतोय आणि ज्या 600 जागा आपल्याकडे रिक्त त्या आपण भरत नाही. हे कुणामुळे होतंय हे देखील आपण या निमित्ताने विचारले. ज्या माळींना आपण जबाबदारी दिली, त्या माळींविषयी माहिती घेतली तर उमेश माळींची दिली. ते शेअरचं मार्केटिंग करत असतात कम्प्युटर बसून आल्या, म्हणजे बाकी सुरक्षेकडे लक्ष नाही आहे. त्याचा आला कम्प्युटर उचलून येणार बघा तुम्ही आहे की नाही. कुठल्या माणसांवरती साहेब आपण जबाबदारी देतो, काय करतो? त्या दौडकरांना दिला चार्ज, त्यांना तर एक पूर्णपणे जबाबदारी द्या ना. खाद्यप्रमुख म्हणून त्यांना नेमला ना तुम्ही, त्यांना जबाबदारी भरती करून घ्या या महिन्याभरामध्ये. मानवी वापर नुसती वेळ काढूनपणा चाललेला आहे. आपण नुसतं म्हणतो की काही लोक नुसती काम करत आहेत, जे काम करत आहे ना त्याला घरी बसवा. असं पद्धतीचा निर्णय घेऊ नका. डायरेक्ट तुम्ही 900 लोक कमी जबाब करताय. गरिबांनी करायचं काय, जगायचं कसं? देते सगळी जबाबदारी आपली असं मी म्हणत नाही, परंतु 10-10 वर्ष काम केल्यानंतर त्याची देखील एक भावना या संस्थेशी तो कुठेतरी जोडला जातो. तर त्याचं जपणूक करण्याचे काम नाही, जबाबदारी देखील आपली आहे. पालिकेकडे गेले 5 वर्षात सुरक्षा रक्षक शिपाई पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. ते भरायच्या सोडून आपण सुरक्षा रक्षकांना कमी करत असल्याकडे दीपक मानकर यांनी लक्ष वेधलं. गेले अनेक वर्षांपासून हे कर्मचारी काम करत असताना त्यासाठी प्रशासनाने अर्थसंकल्पास पुरेशी तरतूद का केली नाही असा सवालही मानकर यांनी यावेळी उपस्थित केलाय. त्यावर पालिकेला मिळालेल्या उत्पन्नाचा आढावा घेतला जात असून स्थायी समिती समोर हा हिशोब मांडून सुरक्षा रक्षकांबाबत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन आयुक्त कुणाल कुमार यांनी यावेळी दिले.